नमस्कार। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते छठपूजेबद्दलच्या COVID-19 करोनाची नियमावली जाहीर करते। छठ पूजा ही समुद्र तलाव नदी किनारी केली जाते। सूर्यास्त व सूर्योदयाच्या कालावधी दरम्यान उत्तर भारतीय जनसमुदाय जास्तीत जास्त ही पूजा करतात, परंतु सध्या परिस्थितीमध्ये COVID-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी सुद्धा छठपूजा ही मर्यादित स्वरूपात झाली पाहिजे आणि त्यासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका यांनी नियमावली जारी केली आहे। आपण जर पाहिलं मुंबईमध्ये ऑक्टोबर 2021 महिन्यात 12,951 तर 6 नोव्हेंबर 2021 पर्यंत 1,553 कोविडचे रुग्ण आढळून आले। कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभावना असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हे सण सगळेच मर्यादित स्वरूपात साजरे केले पाहिजे। समुद्रकिनारी छठपूजा आणि तिथे होणारी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये सामाजिक अंतर चे पालन होणार नाही, त्याच्यामध्ये लहान मुलं, त्याच्यामध्ये महिला वर्ग, ज्येष्ठ महिला या सगळ्यांचा त्या किनारी समावेश असतो। आणि म्हणूनच की राज्य सरकार आणि महानगरपालिका विभागात ही दक्षता घेतलेली आहे। याच्यासाठी विभाग स्तरावर म्हणजेच वॉर्ड लेवलला कृत्रिम तलावांचे नियोजन करावे। त्याचप्रमाणे कृत्रिम तलाव एकदा बनून झाले, छठ पूजा संपली की मात्र त्वरित ते बुजवण्यात यावे। जर आपण आर्टिफिशियल तलाव केला तर त्यातलं पटकन पाणी काढून घेण्यात यावं आणि जास्तीत जास्त खुल्या मैदानामध्ये हा सोहळा करण्यासाठी त्याची पालिका यांनी ही नियमावली बनवलेली आहे। 100% उत्तर भारतीय माझ्या भगिनी बांधव या नियमावलीचं पालन करतील, जे आयोजक असतील ते पालन करतील अशी मला आशा वाटते। आणि आपल्या माध्यमातून छठ पूजेच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। आपण आर्टिफिशियल तलाव केला तर त्यातलं पटकन पाणी काढून घेण्यात यावं आणि जास्तीत जास्त खुल्या मैदानामध्ये हा सोहळा करण्यासाठी त्याची क्षमता 50% म्हणजेच जास्तीत जास्त 200 व्यक्ती ही मर्यादा असेल।